नमस्कार यूट्यूबच्या माझ्या मित्रमैत्रिणीनं खूप खूप धन्यवाद सगळ्यांना वाटतंय वाट ते वाटतोय ही जी नवीन मालिका मी सुरू करतो आहे त्याचं जे ज्याला आपण कव्हरिंग एपिसोड म्हणून त्या एपिसोडला आपण खूप प्रतिसाद दिला ती क्लिप अपलोड केल्यानंतर भर 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 त्याचे व्ह्यूज वाढत गेले आणि आजचा हा पहिला एपिसोड वाटतं ते वाटतो मी असं म्हटलं होतं तुम्हाला त्यावेळेला की गेल्या आठवड्यात गेलेल्या घटनांपैकी एखाद्या घटनेचा धागा पकडून मला काय वाटतं ते मी तुम्हाला वाटणार आहे आणि मला आत्ता तरी मागे वळून बघताना दिसतं तो महिला दिन आठ मार्च भारतासारख्या देशामध्ये दे महिलांचं जे जगणं आहे ते इतकं वैविध्यपूर्ण आहे इतर देशांच्या तुलनेमध्ये ह्याचं कारण असं आहे की आपल्या इथे अनेक धर्म जाती त्या जातीमधले संप्रदाय विविध पद्धतीनं महिलांकडे बघितलं जातं एक भाग आणि भारतासारख्या देशावरती बाहेरून आक्रमणं झाली त्यामुळे उत्तर भारत जो आहे वरचा त्या भारतामध्ये स्त्रियांविषयीचा जो विचार आहे तो वेगळा आहे तिथे पुरुष प्रमुख ठरतो आणि तो स्त्रीला सुरक्षित ठेवण्याच्या नादामध्ये हळूहळू ते पदर घुंगट मग अगदी काश्मीरपासून तुम्ही निघालात असं लक्षात येतं की वाचवण्यासाठी आपल्या घरातल्या स्त्रीला कारण आक्रमकांनी येऊन ज्या पद्धतीनं आमच्या घरांवरती हल्ले केले आणि मग जसं तुम्ही खाली येता तसं तस लक्षात येतं की स्त्रियांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत गेला मध्य भारतात बदलला आणि मग अगदी तळापर्यंत गेलात खाली केरळपर्यंत गेला तर तिथे प्रामुख्यानं दक्षिण भारतामध्ये मा आपल्याला मातृसत्ता कुटुंबपद्धती दिसते स्त्रियांविषयीचा जो मुद्दा आहे तो पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये नेहमीच कमी दर्जाची स्त्री अशी कल्पना केलेली आपल्याला आढळते आणि त्याच्यावरही हजारो विनोद केले जातात येता आता मी आता युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरू आहे तर नवऱ्याने विचारलं बायकोला आपल्या की काय गं हो? युक्रेन आणि रशियामध्ये कोण जिंकेल असं तुला वाटतं तर त्याच्यावरती बायको स्वयंपाक करता करता म्हणाली बॅटिंग कोणाची पहिली आहे असं ती म्हणाली प्रश्न असा आहे या विनोदामधनं स्त्रियांचं राजकारणाविषयीचं अज्ञान उघड करण्याचा प्रयत्न केला जातो अनेक वेळा या गोष्टी घडत राहतात बहुतांशी विनोद करण्याची प्रक्रिया स्त्री पुरुषांमध्येही पत्नीच्या खात्यात जास्त जमा होते इंग्लंडमध्ये जेव्हा रिसर्च करण्यात आला डिक्शनरीतला सगळ्यात सुंदर शब्द कोणता आणि तो शब्द बहुसंख्येनं मान्य करण्यात आला आणि तो शब्द होता मदर आई आणि त्यामुळे आई या शब्दामध्ये येणारी स्त्री आहे बहीण या शब्दातून येणारी स्त्री आहे प्रत्येकीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे आणि आपल्या इथे प्रामुख्यानं हा मुद्दा चर्चेसाठी आशासाठी घेतला जातो आहे की सगळ्या दृष्टिकोनातून विचारलं तर कर्तृत्ववान स्त्रियांची काही कमी आपल्याकडे दिसत नाही अकरा वर्ष एका महिलेनेच राज्य केलं म्हणजे राजकारणाचा विषय केला तर त्यानंतर सामाजिक कार्यामध्ये सिंधुदेई सपकाळ आहेत त्याच्यानंतर अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन होतं याचा अर्थ असा आहे की कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर कर्तृत्व सिद्ध करून त्याला वाव मिळण्याची क्रिया ही पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये काय वेळेला कमी होते की काय म्हणून आजही आपल्या लोकसभेमध्ये तेहतीस टक्के महिला असं म्हटलं की अजूनही काही राजकीय पक्ष त्याला नाकामोरतात परंतु हा बदल घडणार आहे म्हणजे माझी पणजी माझी आजी माझी आई माझी बायको आणि माझी मुलगी हा कालांतरानं बदल होत चाललेला आपल्याला दिसतो म्हणजे पणजी डोक्यावरनं पदर होता मग माझी आजी खांद्यावरनं पदर आला आणि नऊवारी साडी माझी आई खांद्यावरनं पदर आणि पाचवारी साडी माझी बायको पंजाबी ड्रेस आता <laughs> मुलगी मुद्दा असा आहे आधुनिक काळामधल्या कपड्यांची रचना जी आहे ती काळानुसार बदलत राहते परंतु महिला दिनाच्या निमित्ताने महिला दिन असू नये महिला दिनच राहायला पाहिजे अशी भूमिका आपल्याला घेता आली तर मजा नाही तर हे विनोद येत राहतात त्यांच्या नटण्या मुरडण्यावरनं विनोद येत राहतात आगगाडी आणि स्त्री या दोघींच्यात फरक काय आगगाडी आणि स्त्री या दोघींचा फरक असा तर आगगाडीला आग सुटायला उशीर झाला आगगाडीला सुटायला उशीर झाला तर ती नंतर मेकअप करते असं म्हणतात आणि स्त्रीला निघायला उशीर होतो कारण ती आधी मेकअप करते की काय अशा पद्धतीची विनोदाची रचना आपल्याला आढळली किंवा अलीकडच्या काळामध्ये योग हा विचार आपल्या जगभरामध्ये भारतातून गेला योगा योगा म्हणतात माझी तुम्हाला विनंती आहे की योगा म्हणू नका योगच म्हणा योगा हा शब्द इंग्रज आलेला शब्द आहे तो खरा उच्चार नव्हे ज्या ज्या माणसांच्या ओठामध्ये योगा शब्द येईल ते बारीक होणार नाहीत असं मी सांगतो तुम्हाला योगच करा शब्द आहे योगा म्हणजे खूप मोठं झालं परंतु ब्युटी पार्लरनी पण मग योगासनांची शिबिरं सुरू केली त्यामुळे तुम्ही योगासनांच्या शिबिरला ॲडमिशन घेतली की फेशियल फ्री अशी जाहिरात करून सगळे उद्योग सुरू झाले मला असं वाटतं की स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा केवळ सौंदर्यापुरता असू नये म्हणजे शारीरिक सौंदर्यापुरता असू नये अन्यथा माझी बायको पण गेली होती अशा योगासनांच्या शिबिराला आणि मग ती आल्यानंतर तिने मला विचारलं योगासनांचं शिबिर संपवून तू आलीस नाही विचारलंस माझ्यातल्या फरकाची तुला जाणीव नाही का झाली योगासनांचं शिबीर संपवून तू आलीच नाही विचारलंस माझ्यातल्या फरकाची तुला जाणीव नाही का झाली तुझ्याकडे आपादमस्तक नेहाळत मी म्हटलं <laughs> बाकी सगळं तसंच आहे फक्त भुवई बारीक झाली तर ती भुवई बारीक होणं हा जो मुद्दा आहे तो पुन्हा थट्टेचा जरी असला तरीसुद्धा आज किती झालं तरी अंतिमता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो तो स्त्रीच्या बाबतीमध्ये जी अत्यंत पुरुष आणि प्रकृती म्हणून महत्त्वाचा घटक ठरते आणि ती प्रकृती महत्त्वाची नुसता पुरुष काही करू शकत नाही आमच्या सगळ्याच परमेश्वरांमध्ये सुद्धा राक्षसांबरोबर जेव्हा अपयश आलं तेव्हा दरवेळेला देवीकडेच गेलेले सगळे आढळतात हा शक्तीचा मुद्दा आहे शो तो आणि म्हणून महिला दिनाने तो मला असं वाटतं की मुक्तीची जी कल्पना आहे ती कर्तृत्वाशी निगडीत असावी ती नात्यांशी असू नये त्यामुळे माय म्हणता म्हणता ओठ ओठा लागी भिडे आत्या म्हणता म्हणता किती अंतरग पडे तात म्हणता म्हणता जीभ दातामध्ये अडे काका म्हणता म्हणता कशी माग माग दडे जी जी म्हणता म्हणता झाला जीभ लेनी वारा आणि सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा असं बहिणाबाई चौधरीने म्हटलेलं आहे तेव्हा हा तोंडातून वारा म्हणजे सासू आणि सासू म्हणजे मराठी टी व्ही सिरियल्स सगळ्याला हा एपिसोड संपता संपता विनंती आहे महिला दिनाच्या निमित्तानं ऑब्जेक्शन घ्या एकत्र या स्त्री मुक्ती संघटनांनी ऑब्जेक्शन घ्या येता आता संध्याकाळी सात वाजल्यापासून अकरा वाजेस्तोवरती प्रत्येक मालिकेमध्ये दुष्ट स्त्रियांची संख्या भयंकर दाखवत आहेत येता आता स्त्रियाच वाईट आहेत पुरुष वाईट दाखवले जात नाही आहेत तर माझी तुम्हाला विनंती आहे की याच्यावरती आक्षेप घेतला गेला पाहिजे प्रत्येक एपिसोड संपताना बघतेच मी आता हिला असं जे सतत चालू आहे त्याची बोवई वर करून तर ते थांबायला हवं स्त्रिया एवढ्या दुष्ट नसतात स्त्रिया मुळात दुष्ट नसतातच त्यामुळे तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती हात जोडून चला भारतासारख्या देशामध्ये स्त्रीचं जे महत्त्व आहे पूर्ण भारत माता हा शब्दसुद्धा स्त्रीशी निगडीतच नाही का मग चला नुसता दिन साजरा करण्यापेक्षा आमच्या देशामध्ये महिला दीन असणार नाहीत एवढी तर काळजी घ्यायला हरकत नाही असो पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यात कुठच्या तरी नवीन विषय असेल मला जे वाटतं आहे ते मी वाटतो आहे मालिकेचं नाव तुमच्यासमोरच आहे वाटतंय ते वाटतंय नमस्कार